यूट्यूब चैनल एम एम ई थिअरी एंड प्रैक्टिकल मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला कूलिंग सिस्टीम कार्यक्षम ठेवण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी तपासाव्या लागते याची थोडक्यात माहिती करून देणार आहे। बाहेरील बाजूने पाणी लिकेज होणे, इंजिनच्या आतून पाणी लिकेज होणे, कूलिंग सिस्टीममध्ये साठलेला गंज व घाण, कूलिंग सिस्टीममध्ये संबंधित पार्टमुळे पार्टवर उष्णतेमुळे केलेले क्रॅक असणे, कूलिंग सिस्टीममध्ये एक्झॉस्ट गॅस लिकेज होणे लिकेज असणे आणि कूलिंग सिस्टीममध्ये हवा ओढली जाणे, कूलिंग फॅनकडून घेतल्या जाणाऱ्या हवेचा विरोध थर्मोस्टेट वाल्व चिकटून राहणे आणि होत पाईपचा रास किंवा होत पाईपमधील खराबी यासाठी योग्य टाईपचा योग्य साईजचा होत पाईप वापरा आणि ध्यान वेळचा रास होणे आणि रेडिएटर प्रेशर कॅप। तर अशा प्रकारे या कूलिंग सिस्टीम कार्यक्षमसाठी कार्यक्षम ठेवण्यासाठी यावर या सर्व गोष्टी तपासून घ्याव्या लागतात। असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझ्या यूट्यूब चॅनल जे आणि प्रॅक्टिकल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला पुढील व्हिडिओच्या सूचना प्राप्त होतील। धन्यवाद।